आजोबा आणि दोन तीन चमचे तूप लाडू बनवायला. तुमच्या डाळ्या आहेत त्या मंद आजोबर भाजून घ्याव्या आणि थोड्या थंड झाल्या की मग मिक्सरमध्ये त्याची बारीक फोड करावी. भाजलेले असले की बेसन लाडूसारखीच त्याची पण छान चव लागते आणि जास्त भाजावं लागत नाही. ते थोडंसं भाजलं तरी चवीला चांगले होतं. त्या भाजलेल्या डाळ्या असतात त्याची बारीक एकदम पूड करून घ्यावी. आता ही छान बारीक एकदम झालेली पूड आहे आणि मग आपल्याला यांना चाळायची वगैरे काही गरज पडत नाही. आणि मग याच्यामध्ये आपण तूप वगैरे घालून लाडू बनूया. आणि पुन्हा हे पीठ आहे ना बारीक केलेलं, त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून गरम करून घेऊया. दोन एक चमचेच तूप घालायचे, जास्त घालायचं नाही. दोन चमचे जरी घातलं तरी लाडू व्यवस्थित वळले जातात आणि चांगले होतात. आणि थोडंसं गरम करून घेऊया. तूप थोडं मिक्स झालं त्याच्यामध्ये की मग लाडू वळायला त्रास होत नाही. दोन मिनटं फक्त तूप घालून झाल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेऊया. आणि थंड झालं की खाली बाउलमध्ये काढून घेऊया. थोडंसं कोमट झालं की म्हणजे की त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी पिठी साखर घालूया. ते गरम असताना त्याच्यात छान मिक्स होतं लाडू बनवायला सोपे झाले. एक अर्धा टीस्पून वेलची पावडर घालूया. थोडं गरम असताना थोडं त्याच्या गाठी मोडल्या पाहिजे ना. ते गरम असताना थोडं असं चमच्यानेच मिक्स करायचं आणि नंतर मग हाताने मिक्स केलं तरी चालतं लाडू वळताना. थोडंसं एक दोन एक चमचे थोडं जर एक तूप घालूया. तूप घालून थोडंसं मिक्स करून घेऊया. थोडं मी आता हातानेच करून घेते थंड झालंय. चटपट होतात. काही सण असला काही असलं आपल्याला काही गोड करावं असं वाटलं वेळ नसला तर आपण आपण असे टाळव्याचे लाडू चटपट बनवू शकतो. मग
असे छोटे छोटे लाडू करूया आपण त्याचे, जसे आपल्याला कुठल्याही आकारात जसे आवडतात, कोणाला मोठे आवडतात, कोणाला छोटे आवडतात, त्या साईजमध्ये असे लाडू बनवायचे. झटपट बनवतात, दिसायला पण छान. जास्त तूप लागत नाही याला, एक दोन तीन चमचे, दोन चमचे तीन चमचे तूप असलं तरी बस होते. असे लाडू बनवून घ्यायचे. हेच प्रमाण जरी घेतलं ना तुम्ही, तर फक्त थोडंसं आपण ज्या आधीचं प्रमाण घेतलेलं आहे ना, त्याप्रमाणे प्रमाण वाढवायचं. आणि असं गार्निशिंगला काजू वगैरे बदाम लावून घ्यायचे, दिसायला छान दिसतं. एक वाटी डाळ्यांमध्ये कमीत कमी आपले 7-8 लाडू होतात. बेसनाचे लाडू बनवतो ना आपण, त्यासारखेच हे चवदार लागतात, पण झटपट आणि पटकन होतात, म्हणजे आपल्याला त्याला जास्त वेळ लागत नाही. डाळ्यांचे लाडू.